बंगाली अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये काम देण्याच्या नावाखाली तिचा विनयभंग करणाऱ्या एका कास्टिंग डायरेक्टरच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मालाड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. मुंबईत पुन्हा कास्टिंग काउच. अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये कामाचा आमिष. अभिनेत्रीचा विनयभंग, डायरेक्टर गजाळ. बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न मनाशी बाळगून लाखो लोक मायानगरी मुंबईमध्ये येत असतात. मात्र या मायानगरीत तुमच्यासोबत धोकाही होऊ शकतो. तसाच प्रकार मुंबईत समोर आलाय. बॉलिवूडमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून एका बंगाली अभिनेत्रीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ओम प्रकाश तिवारी असे या आरोपी कास्टिंग डायरेक्टरचं नाव आहे. मालाड पोलिसांनी कास्टिंग डायरेक्टर ओम प्रकाश तिवारी याच्या मुसक्या आवळल्या. पिकनिकले आणि अन्य काही फोटो तिला पाठवून दिले. हे फोटो पाठवल्यानंतर त्याची अपेक्षा वाढत गेली आणि मग त्याने सांगितलं की आता जर तुला पुढं काम पाहिजे असेल तर तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल, शरीर सुख द्यावं लागेल. हे सांगितल्यानंतर तिला लक्षात आलं की आपलं ब्लॅकमेल करतोय तो, म्हणून तिने तिला नकार दिला. आणि त्यानंतर मात्र त्यानं जर तू असं नाही केलं तर मी व्हायरल करेल फोटो म्हणलं आणि त्यानं त्याची धमकी खरी केली. वेब सीरीज आणि चित्रपटांमध्ये काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीला शॉर्ट कपडे घालून फोटोशूट करण्यास सांगितलं. हे करताना तिवारी अभिनेत्रीला वारंवार चुकीचा स्पर्श करत होता. यावर महिलेने आक्षेप घेतल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अभिनेत्रीने मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक झाली. तपासाच्या दरम्यान आपल्याकडे जे काही टेक्निकल इंटेलिजन्स होतं त्याचा वापर करून आपण आरोपीला 48 तासाच्या आतच कल्याण टिटवाळा येथून अटक केली आणि त्याला न्यायालयासमोर नेलेला आहे. आणि आता तो 12 तारखेपर्यंत आपल्या पोलीस कस्टडीत आहे. त्यानं अशा काही तरुणींना आणखी फसवणूक केलेली आहे किंवा त्यांचा गैरफायदा घेतलाय का ते तपास करत आहोत. बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत नशीब आजमावण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. मात्र या स्वप्नांचा पाठलाग करताना तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई.